हॅलो हा सर नमस्कार सर, एक विषय होता आपल्याकडे नॅशनल हायवे कडनं एक पत्रव्यवहार झालेला आहे बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भातल्या रस्त्याच्या अनुषंगाने. त्याच्यामध्ये मी आपल्याकडे एक माझ्याकडनं माझ्या लेटर हेडवर आपल्याला पत्र देतोय की आपल्याला सर्व समाज बांधवांची भावना आणि आमची स्वतःची भावना किंवा महात्मा बसवेश्वर यांचा एक इंच ही पुतळा कुठं हलणार नाही ही भूमिका आपली तिथे स्पष्ट आहे आणि तसंच निवेदन आपण पाठवून दिलं. अजून दुसरा एक विषय, आपण आपले जी श्रीकांत असताना स्मशानभूमीचा एक विषय घेतला होता मागं, आपली भेट झाल्यानंतर मी आपल्याला कानावर टाकला होता विषय तो. थोडं त्याला आपण एक्सपेडाईट करून आपल्याला निर्णयावर घ्यावं लागेल. त्याची जी काही त्याला 1/4 जागा द्यायची ते ठरवून बाकीचं आपल्याला त्याला हँड ओव्हर करून देऊ सर. ऑलरेडी आणि म्युन्सिपल टॅक्सच्या विषयाच्या अनुषंगाने एक विषय होता, मी माझ्या निवेदनामध्ये देऊन आपल्याला पाठवत असतो. आणि फक्त आता याच्यातला महत्वाचा विषय, ते जे संभ्रम तयार झालेले आहे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचा, तो आता विषय क्लिअर झालाय. परत आपल्याकडनं कोणतंही पत्रव्यवहार होऊ नये एवढीच विनंती. आता आम्ही काय करतो, आता ह्याच्यासाठी बैठक परत हे लावत बसण्यापेक्षा सर्व समाज बांधवांची भावना घेऊ माझ्या लेटर हेडवर आणि खासदारांच्या लेटर हेडवर आम्ही सगळ्यांच्या भावना आपल्याकडे तसं पोहोचवतो, म्हणजे ऑन रेकॉर्ड आपल्याला राहील की बाबा हे आपल्याला इथून काय करायचं आहे. आणि वरी मी नॅशनल हायवेची बोलून घेतो. ओके सर, थँक्यू थँक्यू.